आणि आता बातमी आहे पोलीस भरती संदर्भात. छत्रपती संभाजीनगर शहर ग्रामीण कारागृह पोलीस आणि रेल्वे पोलीस दलातील रिक्त पदे 19 जून 2024 पासून पदे भरण्याची प्रक्रियेला सुरुवात होणार असून ही पोलीस भरती प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आणि लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. आपल्याकडे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या घटकात टोटल पोलीस कॉन्स्टेबलची 126 पोस्ट आहे, 126 वेकेन्सीज आहे. तसेच ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलची 21 वेकेन्सीज आहे. त्यासाठी आम्ही 19 तारखेपासून मैदानी चाचणी स्टार्ट करणार आहोत आणि याच्यामध्ये टोटल आतापर्यंत आमच्याकडे 4418 आवेदन आलेले आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी. तसेच 2722 आवेदन आलेले आहे ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी. हे मैदानी चाचणी 19 तारखेपासून सुरू होते आणि हे संपल्यानंतर रिटर्न एक्झामची पुढची तारीख कॅन्डिडेट्सला कळण्यात येईल. याच्यामध्ये एक असा सर्व कॅन्डिडेट्सला सूचना आहे की ज्या कॅन्डिडेट्सची मैदानी चाचणीमध्ये जास्त पावसामुळे जर काही अडचण आली किंवा घेऊ शकले नाही तर त्यांची त्यांना एक पुढची तारीख देण्यात येईल. परंतु प्रत्येक कॅन्डिडेटला आता सध्या जी दिलेली तारीख आहे त्या तारखेला हजर राहणे आवश्यक आहे. आमची भरती गोकुल मैदान पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांनी रिपोर्टिंग कैलाश शिल्प पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी केली पाहिजे. टोटल 126 पोस्ट पोलीस कॉन्स्टेबलची आहे आणि 21 पोस्ट ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलची. टोटल अर्ज 4418 पोलीस कॉन्स्टेबलसाठी आणि 2722 ड्रायव्हरसाठी आलेले आहे. या व्यतिरिक्त सर्व कॅन्डिडेट्सला अशी सूचना आहे की कुठल्याही कोणी आमिष दाखवत असेल की मी भरती करून देतो किंवा अशा प्रकारचं कुठलाही आमिष दाखवत असेल तर त्याची रिपोर्टिंग इमिडिएटली आमच्या कार्यालयात त्यांनी केली पाहिजे. 100 नंबरवर कॉल केला पाहिजे किंवा आमच्या स्वतःच्या नंबर 9511611776 आहे याच्यावर त्यांनी आम्हाला अशी लोकांची माहिती दिली पाहिजे. त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर रेल्वे विभागाची भरती प्रक्रिया 8 जुलै पासून राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 14 या ठिकाणी सुरू होणार आहे. साधारणपणे ही भरती 80 जागांसाठी आहे. एकूण 4231 उमेदवारांनी या घटकात भरतीसाठी अर्ज भरलेले आहेत. याच्यामध्ये 3466 पुरुष उमेदवार आणि 765 महिला उमेदवार आहेत. 12 तारखेला जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी आम्ही महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहोत. 8, 9, 10, 11 या 4 दिवसात आम्ही पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहोत. सर्व उमेदवारांना हेच आव्हान आहे की ज्या दिवशी त्यांच्या मैदानी चाचणीच्या दिवशी जर पावसामुळे काही व्यत्यय आला तर त्यांना पुढील मैदानी चाचणीची तारीख दिली जाईल आणि ती तारीख त्यांना कळवली जाईल. साधारणपणे आमच्याकडे 80 जागांसाठी 4231 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत.